पुण्यामध्ये मुळा मुठा नदीचं पाणी लोकवस्तीत शिरल्यानं सर्वाधिक नुकसान हे एरंडवणा खिलारवाडीत झाले. घरातलं सर्व काही वाहून गेले. धान्य, कपडे, भांडी एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य देखील या पुरामध्ये वाहून गेलं. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळते. घरातलं सर्व काही या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. धान्य, कपडे, भांडी एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलं. याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. खडकवासला धरणातनी जे काल पाणी सोडलं होतं ते पाणी पुण्यातील हे सोसायटींमध्ये शिरलं होतं. पण सगळ्यात जास्त त्रास आणि जास्त नुकसान ही नदीपात्रात असलेल्या ह्या खिलाडी वाडीतल्या हे जी झोपडपट्टी आहे या परिसरात झालं होतं. आणि तुम्ही पाहताय की नदीला लागूनच ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये जी घरं राहणारी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही या परिसरामध्ये चिखल साठलेला पाहायला मिळतो आहे. तर ही जे नागरिक आहेत ते सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. अक्षरशः घरातील धान्य असतील, कपडे असतील आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ते पूर्णपणे वाहून गेलेले या ठिकाणी पाहायला मिळतं. घरातली जी परिस्थिती आपण पाहिली तर पूर्णपणे चिखलमय आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः या ठिकाणी कुठलाच भाग सुका नाहीये. कपडे, गोधड्या, अनेक वस्तू या ठिकाणी ओल्या झालेल्या पाहायला मिळतात. या ठिकाणी चालता येणं अशी परिस्थिती आहे. कारण हा जो परिसर आहे हा नदीला लागूनच आहे आणि सगळ्यात जास्त नुकसान या झोपडपट्टी परिसरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दादा काय सांगताल? ताई किती वाजता पाणी आलं होतं? साडेचारला पाहायला आलो. आम्हाला उठू सवरू इतक्याला पाणी घरात झालं. मग आमचं सगळंच वाहून गेलं. काय फ्रीज, सगळं टीव्ही सूचना द्यायला पाहिजे होतं किंवा पाणी सोडणं त्यांच्या लोकांनी पाठवायला पाहिजे होतं की बाबा पाणी एवढं सोडणार खोल्याखाली करा. प्रत्येक सांगतो बाबा खोल्याखाली करा, पाणी एवढं सोडणार त्यांनी सांगितलंच नाही मला पाहिजे बाबा की पाणी एवढं सोडणार वगैरे काहीच नाही सांगितलं. नुकसान किती झालं? आता नुकसान लाख सगळं आमचे सगळंच भिजले. धान्य, तांदूळ, कपडे वगैरे सगळे, धान्य, दुन्य, टीव्ही, फ्रीज सगळं, एक कपडा आमचा, मुलांचे वह्या, पुस्तकं, कपडे सगळंच भिजले. तुम्ही या ठिकाणी पाहताय की ह्यांचे जे धान्य ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चिखल शिरलेला आहे. नाही हे बघा, धान्य पूर्णपणे ओलं झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. जी भांडी होती ती वाहून गेली. स्वयंपाकाची जे मुलांचे शाळेचे जे वह्या पुस्तकं आहेत ते सुद्धा वाहून गेलेले या ठिकाणी पाहायला मिळते. अक्षरशः या परिसरामध्ये हाहाकार माजवल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी अजून प्रशासकीय अधिकारी किंवा नेते मंडळी पोहोचलेले नाही आहेत. ही जी झोपडपट्टी परिसर आहे त्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाल्याचं या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे.